नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, अजून जागा पण वाढणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पेपर हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे, त्यासाठी तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं पाहिजे, त्यानंतर कोणती पुस्तके तुम्ही रीड केली पाहिजे, एक्झॅक्टली अभ्यासक्रम काय आहेत, परीक्षेचे स्वरूप आपण बघणार आहोत, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहेत का, या सर्व काही गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची आपली नवीन बॅच ही सुरू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत, त्यानंतर टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत, सर्व बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लेक्चर भेटणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे टाइम कमी आहे तर तुम्हाला सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स पण अवेलेबल करून दिलेले आहेत आणि लाईव्ह बॅच पण आपली स्टार्ट आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं आहे, ह्या ऍपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसंच तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून बॅच परचेस करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त फ्री नोट्स पाहिजे असेल तरी तुम्ही आपल्या ऍपवरून नोट्स घेऊ शकता, त्यानंतर फ्रीचे काही लेक्चर्स आपल्या ऍपवरती अवेलेबल आहेत, तिथून फ्री लेक्चर तुम्ही बघू शकता, नोट्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज पण आपल्या ऍपवरती आहे, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज पण देऊ शकता। तर अत्यंत कमी फीजमध्ये आपण हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे। तुम्ही सर्वांनी एकदा ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा प्ले स्टोअरला जाऊन ए क्लास एज्युकेशन तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ऍप तिथून डाउनलोड करता येईल। त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बघा, परीक्षेचे स्वरूप यामध्ये तुम्हाला चार विषयाचा अभ्यास करायचा आहे। फर्स्ट मराठी, मराठीला 50 गुण आहेत, यासाठी तुम्हाला 25 प्रश्न हे विचारले जातात। ओके, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्याकरणाला पण 50 गुण आहेत, तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात। त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अंकगणित व बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्ताला पण 50 गुण आहेत, त्यासाठी तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात। आणि चौथा सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानाला पण 50 गुण आहेत, 25 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। तर अंकगणित आणि बुद्धिमत्तावरती, बुद्धिमत्तावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, अंकगणितावरती थोडे प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बॅच परचेस केली तर त्या बॅचमध्ये तुमचा ह्या सर्व विषयांचा अभ्यास होणार आहे, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान। तर तुम्हाला मी पुस्तक पण सांगणार आहे, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात ते पुस्तकातून पण अभ्यास करू शकतात, त्यासाठी मी तुम्हाला पुस्तक पण सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण, इंग्रजी, त्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ताच्या सर्व नोट्स आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत। सर्वांनी एकदा ए क्लास एज्युकेशन ॲप हे नक्की इन्स्टॉल करा, त्याच्यावरती तुम्हाला फ्री लेक्चर्स, फ्री स्टडी मटेरियलमध्ये फ्री लेक्चर्स पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील। विद्यार्थी मित्रांनो, फ्री लेक्चर बघा, डेमो लेक्चर्स बघा, त्यानंतर तुम्ही बॅची परचेस करू शकता। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅची अवेलेबल करून दिलेली आहे। बघा, मराठी व्याकरणावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवरती 25 आणि अंकगणित बुद्धिमत्तावरती 25। तर यापैकी तुमचे मार्क्स कुठेच नाही गेले पाहिजे। बघा, मराठीला पण 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आले पाहिजे, इंग्रजीचे पण आणि अंकगणित बुद्धिमत्ताचे तर तुमची येतीलच 25 पैकी 25 प्रश्न बरोबर। इंग्रजीचे पण तुम्हाला 23 ते 24 प्रश्न हे बरोबर आणायचे आहेत, 23 ते 24 प्रश्न। ओके, तर याला 150 पैकी तुम्हाला 145 प्लस तरी टार्गेट ह्या तीन विषयांना ठेवायचं आहेत। आणि सामान्य ज्ञानचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे। ओके, सामान्य ज्ञानमध्ये पण तुम्हाला 35 ते 40 मार्क्स हे पाडायचे आहेत। 180-185 जर मार्क्स तुम्ही पाडले तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकतात। तर ह्या तीन विषयांचा अभ्यास तुम्हाला सर्वात जास्त करायचा आहे, मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता। तुम्हाला जर सेपरेट याची बॅच पाहिजे असेल, मराठीची किंवा इंग्रजीची किंवा अंकगणित बुद्धिमत्ताची, ती पण आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटेल। त्याच्यानंतर अभ्यासक्रम, तर अभ्यासक्रम पण मी तुम्हाला सांगितला, मराठी आहेत, त्याच्यानंतर इंग्रजी आहेत, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता आहेत आणि जीके आहेत। ओके, सो निगेटिव्ह मार्किंग, नेक्स्ट निगेटिव्ह मार्किंग नाही ते बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही ते। सपोज तुम्हाला मराठीला आउट ऑफ मार्क्स पडले, मराठीचे तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व केले, त्याच्यानंतर इंग्रजीचे पण तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व केले, मराठीचे पण सर्व केले, ओके, अंकगणित बुद्धिमत्ताचे पण तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व केले, जीकेचे काही क्वेश्चन तुम्हाला सपोज जमले नाही, तुम्हाला 25 पैकी समजा 15 क्वेश्चन जमले किंवा 10 क्वेश्चन जमले, बाकीचे पण तुम्ही टिक करून देऊ शकता, त्याला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुमचे मार्क्स हे कट होणार नाही, हा प्लस पॉईंट आहेत। आणि तुमचे पेपर हे TCS कंपनी घेणार आहेत, तुमचे जे पेपर आहेत तर ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, कम्प्युटरवरती तुमचे पेपर ऑनलाईन पद्धतीने होईल। अजून परीक्षेच्या तारखा या जाहीर झालेल्या नाही आहे, तुमच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होतील, आता फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे, फॉर्म ज्यावेळी संपतील त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट येईल आणि त्यानंतर परीक्षेच्या
तारखा तुम्हाला हॉल तिकीटवरती समजतीलच. तर निगेटिव्ह मार्किंग नाही ते. त्यानंतर MSID तुमच्याकडे आत्ता नसेल तरी चालणार आहेत. MSID तुमचं सिलेक्शन झालं तेव्हापासून 2 वर्षामध्ये तुम्ही MSID सर्टिफिकेट हे जमा करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी MSID दिलेली नाही ते विद्यार्थी पण तलाठी भरती देऊ शकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तके. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असेल तर त्यांच्यासाठी मी पुस्तके सांगणार आहे. बघा, तुम्हाला इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंद्यांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक घ्यायचं आहे, फार बेस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मराठी मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंद्यांचंच मराठी व्याकरणाचं पुस्तक जरी घेतलं तरी ते बेस्ट आहेत. त्यानंतर GK साठी तुम्हाला तात्यांचा ठोकळा घ्यायचा आहे आणि करंट अफेअरचे खूप सारे पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील. करंट अफेअरचं कोणतं पण एक बुक घ्यायचं आणि त्यातून तुम्ही सर्व करंट अफेअर हे करू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमापन चाचणी हे पुस्तक घ्यायचं आहे, सगळ्यात बेस्ट आहे ते पुस्तक. या सर्व पुस्तकांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. दुसरी गोष्ट, तुम्ही कोर्स पण परचेस करू शकता. तुम्हाला कोर्समध्ये सर्व काही ह्या विषयांची नोट्स भेटतील आणि या विषयांचे लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही पेपरला इम्पॉर्टंट आहे तेच या कोर्समध्ये घेतलेलं आहे, तेच या कोर्समध्ये टोटल सिलेबस डिझाईन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी एकदा A-Class एज्युकेशन ॲप इन्स्टॉल नक्की करून घ्या आणि तुम्हाला आपल्या ॲपवरती फ्रीमध्ये नोट्स पण भेटणार आहेत आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण तुम्ही तिथून देऊ शकता. तर पुस्तके ही पुस्तके जर तुम्ही घेतली तर बाकी काही रीड करण्याची तुम्हाला गरज नाही. या पुस्तकांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास नियोजन. तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने आहेत, या 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे नेमकी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त MCQ सॉल्व करायचे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्ही एखाद्या टॉपिकचा अभ्यास केला, समजा मराठीचा तुम्ही अलंकारचा अभ्यास केला, तर याच्यावरती जितके काही MCQ आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते सॉल्व करायचे आहेत. प्रिव्हियस इयर ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायच्या, त्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठे भेटतील, तर आपल्या A-Class एज्युकेशन ॲपवरती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर्व भेटून जातील. A-Class एज्युकेशन ॲपवरती प्रिव्हियस इयर सर्व क्वेश्चन पेपर भेटून जातील. किंवा तुम्ही मला 8379052448 या नंबरला मेसेज करून द्या, मी तुम्हाला क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी देऊन टाकेल. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त MCQ सॉल्व करायचे आहेत. डेली झालेले जे टॉपिक आहेत तर त्या टॉपिकवरती डेली तुम्हाला 1 ते 2 तास MCQ द्यायचे आहेत आणि डेली कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 तास अभ्यास हा करावा लागेल. 5 ते 6 तास म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास केला, समजा अंकगणित बुद्धिमत्ताचा अभ्यास केला किंवा मराठी व्याकरणाचा अभ्यास केला, 2 ते 3 विषयांचा एका दिवशी अभ्यास केला, त्याच्यावरती येणारे जेवढे काही MCQ आहेत आणि अदर पण ज्या काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत, म्हाडाचे पेपर झालेले आहेत, आरोग्य भरतीचे झालेले आहेत, त्यामध्ये विचारले गेलेले या टॉपिकवरती जे काही क्वेश्चन आहे, समजा अलंकार असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचा एखादा दिशा टॉपिक असेल, ओके, आतापर्यंतचे जेवढ्या काही क्वेश्चन पेपर आहेत, अदर एक्झामच्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत, त्यामध्ये विचारले गेलेले सर्व जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला एखाद्या टॉपिकचा अभ्यास, त्याच्यावरची MCQ टॉपिकचा अभ्यास, MCQ, तर तुमचा अभ्यास पण लवकर होईल आणि तुमची कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि तुम्हाला समजेल की कोणत्या टाईपचा क्वेश्चन नेमके पेपरमध्ये विचारला जातोय. त्यामुळे MCQ तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. त्यानंतर प्रत्येक विषयाचा अभ्यास तर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला करायलाच लागणार आहेत आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी नाही करू शकत त्यांनी कोचिंग जॉईन करून घ्या एखाद्या ठिकाणी, ठीक आहे. आपल्याकडे पण आहेत A-Class एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करायचे आहेत आणि सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. जितके जास्त MCQ तुम्ही सॉल्व्ह कराल तितकी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल आणि एक्झाममध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला 120 मिनिट वेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा टाइम मॅनेजमेंट पण फार इम्पॉर्टंट आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ताला जास्तीत जास्त टाइम लागतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर तुम्ही टेस्ट सिरीज पण सोडवत चला. टेस्ट सिरीज जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन हे सॉल्व्ह करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या A-Class एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची जी बॅच आहे तर ती बॅच आपली स्टार्ट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे टेस्ट सिरीज. त्याच्यानंतर सर्व विषयांचे लेक्चर भेटणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तुम्हाला A-Class एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. अत्यंत कमी फीजमध्ये आपण कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. थँक्यू.